मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना राज्य सरकारची नवीन उद्योग उभारणीसाठी आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची योजना आहे. शासनामार्फत मिळणारं अनुदान उद्योग संचालनालयामार्फत त्यांनी निर्धारित केलेल्या बँकांमार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जमा होतं. ही योजना नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी बँकांमार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जाला संलग्न अनुदान योजना आहे. याबाबत जिल्हा उद्योग केंद्र सोलापूरच्या वतीनं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचं आयोजन सुरेश रामकृष्ण साबिद्री यांनी केलं होतं. याप्रसंगी जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक साळुंखे राम सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती. उत्पादन व्यवसायासाठी या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 50 लाख मर्यादेपर्यंत अर्ज करता येतो, तर सेवा उद्योग व्यवसायासाठी जास्तीत जास्त 10 लाख रुपये मर्यादेपर्यंत अर्ज करता येतो. यासाठी फोटो, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, हमीपत्र, प्रकल्प अहवाल, जातीचं प्रमाणपत्र, विशेष प्रवर्ग असेल तर तसं प्रमाणपत्र, पॅन कार्ड, लोकसंख्येचा दाखला या कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक आहे. कुठलंही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचं वय 18 वर्षे पूर्ण, अधिकतम मर्यादा 45 वर्षे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक यांच्यासाठी 5 वर्षे शिथिल, हे उमेदवार पात्र राहतील. 10 लाखावरील प्रकल्पासाठी शैक्षणिक पात्रता 7वी उत्तीर्ण, तर 25 लाखावरील प्रकल्पासाठी शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण ही असेल. याबाबत अधिक माहिती या कार्यशाळेत देण्यात आली. यावेळी मुन्ना बंडू खटके, सागर केकडे, महांतेश गुब्याडकर, लक्ष्मीकांत कटकधोंड, महेश खटके, स्वरूप खटके, शुभम कलशेट्टी, गणेश चौधरी यांची उपस्थिती होती. त्यामुळं यांची माहितीसाठी आम्हाला साहेबा लोकांना भेटण्यासाठी बोललो होतो. सगळेजण मला बोलले की आपल्याला बिझनेस, नवीन बिझनेस करायचा म्हणले. मी म्हणलं ठीक आहे, मी बोलून घेतो साहेबाला. साहेबाला बोलून घेतलो, साहेबने मार्गदर्शन दिले चांगलं. 25 लाख ते 50 लाखपर्यंत आपल्याला लोन मिळू शकतं नवीन उद्योगासाठी. आणि आपल्या गोंडा सीमेमध्ये भरपूर लोक बेरोजगार भरपूर असल्यामुळे आम्ही रेडीमेड व्यापार म्हणा, कोणाला वेल्डिंगचं व्यापार म्हणा, कोणाचं फर्निचरचं दुकान म्हणा, सगळ्यांना जे बिझनेस आहे ते बिझनेससाठी सगळं मार्गदर्शन केले. आमचे साळुंखे साहेब म्हणून आलेले आहेत, त्यांनी सगळ्यांना मार्गदर्शन केले आणि लोन कमीत कमी न होण्यासारखं तसं का नसतं म्हणलं. तुम्ही पाठपुरावा केले सगळं काम होऊ शकतं.